नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये ज्वारीची इडली कशी तयार करायची ते पाहणार आहोत. करायला अगदी सोपे आहे. पारंपरिक पद्धतीने म्हणजेच डाळ तांदूळ आपण जसे भिजवून इडली तयार करतो, त्याच पद्धतीने ज्वारी भिजत घालून ही इडली कशी तयार करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्वारीचं प्रमाण किती घ्यायचं किंवा डाळीचं प्रमाण किती घ्यायचं, फर्मेंट होण्यासाठी त्यामध्ये काय घालायचं, ज्वारी भिजण्यासाठी किती वेळ लागणार आहे किंवा ते पीठ फर्मेंट होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, कोणत्या सीझनमध्ये किती वेळामध्ये हे पीठ फर्मेंट होतं, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे. त्याचबरोबर झटपट तयार होणारं डाळ टोमॅटोचं सांबर कसं तयार करायचं ते सुद्धा आज मी तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवणार आहे. या अगोदर तुम्ही बऱ्याचशा इडलीचे प्रकार पाहिले असतील, पण आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी आणि मिलेटची रेसिपी दाखवत आहे. ज्वारीपासून इडली एकदम मस्त. तांदळाची इडली तुम्ही खायला विसरचाल इतकी मस्त चवीला लागते. टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत अशी इडली तयार होते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा माझ्या मिलेटच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या अगोदर झालेल्या काही मिलेटच्या रेसिपींची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की पहा, खूप छान छान आणि पौष्टिक रेसिपी आहेत, मिलेटच्या रेसिपी आहेत, तुम्हाला नक्कीच आवडतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीची इडली करण्यासाठी इथे मी 3 वाट्या ज्वारी घेतलेली आहे. या वाटेने मोजून मी 3 वाट्या ज्वारी घेतली आणि इथे 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1/2 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. मेथी दाणे घातल्यामुळे या पिठामध्ये कडवटपणा अजिबात येत नाही, पण चवीला इडली खूप मस्त लागते. त्याचबरोबर मेथीमुळे हे पीठ फर्मेंट होण्यासाठी आपल्याला मदत होते, त्यासाठी यामध्ये मेथी दाणे घालणं खूप गरजेचं आहे. 1/2 चमचा मी मेथी दाणे घेतलेत. आता ही डाळ आपण या ज्वारीमध्ये मिक्स करून घेऊया. ज्वारीमध्ये शक्यतो एखादी काळी ज्वारी असते ती पूर्ण निवडून घ्यायची, खडे निवडून घ्यायचे, ती स्वच्छ करून घ्यायची आणि पांढरी शुभ्र अशी शक्यतो इडलीसाठी ज्वारी वापरायची. आता यामध्येच आपण हे मेथी दाणेसुद्धा घालूयात आणि यामध्ये पाणी घालून 1-3 वेळा स्वच्छ अगोदर धुवून घेऊया. दोन ते तीन वेळा ज्वारी धुवून झाली. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि साधारण आपल्याला रात्रभरासाठी ही ज्वारी भिजून घ्यायची आहे. जर तुम्ही सकाळी भिजत घालत असाल, सकाळी 7 जर ज्वारी तुम्ही भिजत घातली तर संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत तुम्ही ही ज्वारी भिजवून घ्या, म्हणजे साधारण 12-13 तास छान ज्वारी ही भिजली जाते. तर आता इथे मला थोडासा उशीर झालेला आहे, सकाळचे 10 वाजलेत, म्हणजे मी संध्याकाळी 10 ही ज्वारी बारीक करणार आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि ही ज्वारी आणि डाळ छान भिजवून घेऊया. ज्वारी भिजत घालून 10-11 तास झालेले आहेत आणि मस्त अशी आपली डाळ भिजलेली आहे तुम्ही पाहू शकताय. तर ज्वारी डाळ जेव्हा आपण दाबतो त्यावेळेस ती तुटते, पण ज्वारी दाबतो त्यावेळेस ती तुटत नाही, पण ती मिक्सरवरती बारीक केल्यानंतर छान बारीक होते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान 10-12 तास भिजवून घ्यायचे आहे. डाळ तांदळाची इडली करतो त्यावेळेस मात्र तांदूळ आणि डाळ लगेच भिजलं जातं, पण त्याच्या मिश्रणाला फर्मेंट व्हायला मात्र वेळ लागतो. पण ज्वारीचं उलट आहे, ज्वारी भिजायला थोडासा वेळ लागतो पण ज्वारीचं मिश्रण फर्मेंट व्हायला मात्र लगेच होतं, जास्त वेळ घेत नाही. तर उन्हाळा जर असेल तर हे पीठ फर्मेंट व्हायला 6-7 तासामध्ये छान होतं आणि जर थंडी असेल तर 9-10 तासामध्ये हे बॅटर चांगलं फर्मेंट होतं. ज्वारी आणि डाळ आहे ती मिक्सरवरती आपण बारीक करून घेऊयात. तर यातलं पाणी आपण बाजूला काढून घेऊया आणि फक्त डाळ आणि ज्वारी आपण ही बारीक करून घेऊयात. तर ज्वारी आणि डाळ जेव्हा मिक्सरवरती बारीक करतो त्यावेळेस असं छोटं भांडं वापरायचं, म्हणजे थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला ते व्यवस्थित बारीक करता येतं. तुम्हाला लागत असेल तर यामध्ये 1-2 चमचे तुम्ही दुसरं पाणी घाला, हे पाणी वापरू नका,
कारण ज्वारी खूप फर्मेंट होते आणि हे जर पाणी वापरलं या इडलीच्या मिश्रणाला आंबटपणा येतो, इडली आंबट होते त्यासाठी शक्यतो आपण जेव्हा डाळ आणि तांदूळ भिजवतो त्यावेळेस मात्र तेच पाणी आपण त्यामध्ये घालतो. त्याचं कारण म्हणजे डाळ आणि तांदूळ चांगलं आंबावं, ते लवकर फर्मेंट व्हावं म्हणून ते ती प्रोसेस असते. पण हे ज्वारीचं पीठ जेव्हा आपण भिजवतो त्यावेळेस ते लगेच आंबलं जातं म्हणून आपण हे पाणी आता वापरायचं नाही. यामध्ये आता लागेल तसं दुसरं पाणी घालूया आणि थोडंसं रवाळ असं हे वाटून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे ज्वारी आणि डाळ बारीक करून घ्यायचे आहे. खूप हे मिश्रण पातळ करू नका, अशा पद्धतीनेच थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजेच थोडंसं घट्ट ठेवायचं, म्हणजे इडली आपली छान होते. कारण जेव्हा हे पीठ फर्मेंट होतं त्यावेळेस थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते म्हणून सुरुवातीलाच हे थोडंसं घट्ट ठेवायचं. आणि तुम्ही हे पीठ पाहू शकताय, थोडंसं रवाळ ठेवलं आहे मी, बोटावरती दिसतंय तुम्हाला, पहा. अशा पद्धतीने रवाळ ठेवल्यामुळे इडली आपली एकदम मस्त मऊ आणि खूप अशी फुगते, छान फुगते. त्यामुळे थोडंसं रवाळ ठेवायचं आणि आता अशाच पद्धतीने आपण डाळ आणि ज्वारी बारीक करून घेऊया. इथे आपली सगळी ज्वारी आणि डाळ बारीक करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. पातेलं जेव्हा आपण घेतो त्यावेळेस बॅटरपेक्षा खूप मोठं, म्हणजेच डबल पातेलं घ्यायचं आहे, म्हणजे पीठ फर्मेंट झाल्यानंतर ते उतू जात नाही, पातेल्यामध्येच राहतं. त्यासाठी पातेलं मोठं घ्यायचं आणि आता आपल्याला हे पीठ थोडंसं हाताने फेटून घ्यायचं आहे. शक्यतो हातानेच असं हे फेटून घ्या, म्हणजे काय होतं की हाताची जी आपली उष्णता असते ती पिठामध्ये उतरली जाते आणि त्यामुळे हे पीठ छान आंबायला मदत होते. मस्त तुम्ही पाहू शकताय पीठ अगदी हलकं फुलकं झालंय आणि बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेली आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि अशा उबदार ठिकाणी आपल्याला हे पातेले ठेवायचं आहे जिथे जास्त उष्णता असते. तर शक्यतो आपल्या किचनमध्ये उष्णता असते तर किचनमध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्ही याच्यावरती एखादं जाड कापड, जाड टॉवेल झाकून जरी ठेवलं तरीसुद्धा हे पीठ छान आंबलं जातं. रात्रभरासाठी हे बॅटर मी फर्मेंट करायला ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकताय किती मस्त असं हे पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे. एकदम छान असं हे पीठ फर्मेंट झालंय. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीनं पीठ जर व्यवस्थित फर्मेंट झालं तर यामध्ये इनो सोडा घालायची अजिबात गरज नाही. इडली आपली एकदम मस्त जाळीदार, हलकी फुलकी आणि एकदम टम्मो फुगलेली अशी तयार होते. आता आपण हे बॅटर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि सुरुवातीला आपण सांबार करून घेऊया. सांबार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला डाळ आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी एक वाटी, म्हणजेच साधारण 5 ते 6 चमचे डाळ आहे आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. तर ही सुरुवातीला शिजवून घेऊयात. कुकरमध्ये मी पाणी घातले, पाणी थोडंसं अगोदर कोमट करून घेऊया आणि नंतर आपल्याला डाळ आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे मी तुम्हाला टिप देईन, टोमॅटो जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेस ती खूप थंड असतात आणि बाहेर काढल्या लगेच ती शिजायला घालू नका. टोमॅटो शिजायला घालण्याअगोदर ती पूर्ण नॉर्मल स्थितीमध्ये येऊ द्या आणि नंतर ती चिरून मग शिजायला घाला. नाहीतर काय होईल, थंड टोमॅटो असेल तर डाळसुद्धा दांडरेल, म्हणजेच ती वातड होईल. त्यामुळे व्यवस्थित डाळही शिजणार नाही आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजणार नाही. तर आता डाळ टोमॅटो आपण शिजवून घेऊया. डाळ टोमॅटो आपलं चांगलं शिजलेलं आहे. आता आपण सांबार तयार करून घेऊयात. तर आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे, 1 बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट, 2 सुक्या मिरच्या. आणि इकडे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तिखट हे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, सांबार मसाला, थोडीशी हळद, मोहरी आणि जिरे. सुरुवातीला एका कढईमध्ये साधारण 4 चमचे फोडणीसाठी तेल घालूयात. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये प्रथम मोहरी घालूयात. मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये जिरं घालायचं आहे, 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं. आता कढीपत्ता घालूयात, 2 सुक्या मिरच्या आणि कांदा घालूयात. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे.
कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालूया. ती सुद्धा आपल्याला थोडीशी या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे. कांदा छान भाजलेला आहे, त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट सुद्धा छान परतली गेलेली आहे. आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊयात. यामध्ये सुरुवातीला थोडीशी हळद, लाल तिखट, चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला. साधारण एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. चवीनुसार मीठ आणि सांबार मसाला एक चमचा किंवा मसाले डब्यामधले छोटे दोन चमचे आणि कोथिंबीर घालूया. आणि आता परत हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले दाट टोमॅटो घालूया. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला लागत असेल तर पाणी घालायचं आहे, किंवा तुम्हाला सांबार किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. कारण सांबार खूप घट्ट नसतं किंवा खूप पातळ नसतं. यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालणार आहे. आता या सांबारला आपण उकळी काढून घेऊया. सांबारला मस्त एक उकळी काढून घेतली. आणि आता तुम्ही हे सांबार पाहू शकताय, सांबारची कन्सिस्टन्सी पाहू शकताय. जास्त पातळही नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला सांबारची ठेवायची आहे. इथे आपलं मस्त असं सांबार तयार झालं. चवीलाही मस्त लागतं, त्याचबरोबर करायला अगदी सोपी पद्धत आहे. ही पद्धत वापरून तुम्ही एकदा सांबार करून बघा. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सांबार करू शकाल. इथे आपलं सांबार तयार झालं. आता आपण इडली करायला घेऊया. आता इडली करताना सुरुवात कशी करायची, तर प्रथम इडलीचा जो कुकर असतो त्यामध्ये 1 इंच पाणी घालायचं आणि ते भांडं उकळायला ठेवायचं. तो कुकर पाणी उकळायला ठेवायचा. नंतर या बॅटरमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घाला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झाल्यानंतर हे बॅटर बाजूला ठेवायचं आणि आपण त्या इडलीच्या प्लेट आहेत त्याला तेलाने ब्रश करून घ्यायचं. आणि आता आपण या इडली पात्रामध्ये हे बॅटर घालून घेऊया. किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये याच पद्धतीने तुम्ही ही इडली तयार करून घेऊ शकता. आता आपण इडलीच्या कुकरमध्ये ही प्लेट ठेवूया. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा ही इडलीची प्लेट या कुकरमध्ये ठेवू त्यावेळेस त्या कुकरमधल्या पाण्याला उकळी आली पाहिजे. म्हणजे आपली इडली पटकन शिजली जाते आणि छान टम्मो फुकते व मऊ लुसलुशीत होते. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटे ही इडली छान शिजवून घेऊया. मऊ लुसलुशीत, जाळीदार आणि टम्म फुगलेली ज्वारीची इडली आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी जाळीदार झालेली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही ज्वारीची इडली आहे. तर अगदी खायला मस्त लागते आणि पौष्टिक आहे. आतूनसुद्धा तुम्ही पाहू शकताय एकदम हलकी फुलकी आणि जाळीदार अशी ही इडली तयार होते. करायला अगदी सोपा आहे. तुम्ही तांदळाची इडली खायला विसराल, इतकी मस्त इडली ही तयार होते. त्याचबरोबर अगदी सोप्या पद्धतीने सांबारसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. दाळ टोमॅटोचा वापर करून हे मस्त असं चविष्ट सांबार तयार केलेला आहे. करायला सोपं असणारं पौष्टिक असणारी ही रेसिपी आहे. आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये ज्वारीची इडली तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकनवरतीही क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या आणि मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.